संपूर्ण विदर्भासाठी काँग्रेससाठी दुःखद आहे. लोकनेता जाण्याचा आम्हाला दुःख आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाललेला आहे. दिल्लीवरून राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांनी मुकुल वासनिक यांना पाठवलं आहे. शिंदे फडणवीस सरकारने कुठलाही अध्यादेश काढला तर त्याचा परिणाम होणार नाही. भाजप हा शेतकऱ्यांमधून संपलेला पक्ष आहे. त्यांना जिंकण्यासाठी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. पाहूयात. शेतकरी हा सन्मान निधी योजना काल मंजूर झालेली आहे. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार. हे लबाडांचं जेवण आहे. हे जेवल्याशिवाय काही खरं नाही आहे. एक दुसरं, ज्या घोषणा त्यांनी विधानसभेत केल्या, ज्या अवकाळी पावसामुळे गारेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गेल्या 6 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे, त्याचाही अजून मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. आणि शेतकऱ्यांना एवढीच यांना मदत करायची असेल तर शेतीच्या अवजारावर असेल, बियाणावर असेल, खतावर असेल, त्याच्यावरचा GST कमी केला पाहिजे. शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे आणि त्याला 100 घ्यायचेत आणि 1 रुपया द्यायचा, ही लूट जी बनियावृत्ती जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेली ती पहिले थांबवली पाहिजे. शेती खर्च एवढा पद्धतीनं वाढलेला आहे की मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या तुटपुंज्या आणि निवडणुका समोर ठेवून केल्या जात असल्या तरी शेतकरी आता याच्यातलं खरं समजलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं GST माध्यमातून शेतकऱ्याला लुटलं जाते आहे ती भावना शेतकऱ्यांना आता समजलेली आहे. त्याच्यामुळे या तुटपुंज्या मदतीचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांवर त्यांचं मन जिंकण्यामध्ये सरकारला यश येणार नाही. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर.